विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये पुन्हा मृदा संधारण हा महत्त्वाचा घटक अभ्यास करणार आहोत. मृदा संधारण म्हणजे काय? या ठिकाणी मृदेचं संगोपन करणे, जपणूक करणे. या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होते किंवा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अवनती होते ती थांबवायची जर असेल तर आपल्याला या ठिकाणी मृदा संधारण करणं खूप महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी मृदा संधारण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात. यामध्ये बघा, समतल चर तयार केले जातात, म्हणजे जमिनीच्या एखादी जर उंच भागावर जमीन असेल, असं उतारावरच जमीन असेल, तर उतारावरच्या जमिनीवर होतं काय की पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्यामुळे पावसाबरोबर ती माती वाहून जायला नको म्हणून त्या डोंगरावर अशा आडव्या दिशेने, म्हणजे समतल समांतर दिशेने अशा आडव्या चर तयार ठिकाणी केले जातात, जेणेकरून पावसाच्या पाण्याबरोबर ती माती वाहून न जाता तिला या ठिकाणी आळा बसला जाईल, ती थांबवता येईल. आणि ती केल्यामुळे काय होईल की या ठिकाणी मृदेचं संधारण आपल्याला करता येईल, म्हणजे तिची जपणूक आपल्याला करता येईल. त्यासाठी बांध बंदिस्त करणे हा एक शासनाचा उपक्रम आहे की म्हणजे प्रत्येक शेताला बांध असतात. बांध का असतात? त्याचं कारण एकच आहे की ती जमिनीवरती वरचा थर जो आहे तो या शेतातून त्या शेतात वाहून जायला नको, त्या शेतामध्येच तो थांबला पाहिजे, त्या शेताची मृदा ही चांगली राहिली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी बांध बंदिस्तता केली जाते. त्याचबरोबर उतारावर दगड सुद्धा लावले जातात. काही ठिकाणी शासनाचा उपक्रम आहे की खूप जास्त उताराची जमीन असेल तर त्या ठिकाणी दगड लावून त्या ठिकाणची माती वाहून जाऊ नये म्हणून ते एक प्रयत्न केले जातात. अशा प्रकारे मृदा संधारण विभागामार्फत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेले आपल्याला दिसून येतात. दुसरा जो प्रकार आहे मृदा संधारणासाठी आपल्याला तो राबवायचा आहे तो म्हणजे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर करणे. जर जमिनीवर वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर जर केलं तर होईल काय की जमिनीची जी धूप आहे तीही मोठ्या प्रमाणावर थांबेल आणि या ठिकाणी जी अवनती आहे ती पण या ठिकाणी आपल्याला थांबवता येते. तर या ठिकाणी वृक्षारोपण करावं लागेल मोठ्या प्रमाणावर. वृक्षारोपण आपल्याला आता परिस्थिती पाहिली तर उलट काय झालेलं आहे की दिवसेंदिवस वृक्षांचं प्रमाण कमी होत आहे. उलट त्यामुळे होतं काय की वृक्षांचं प्रमाण कमी झाल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे आणि पावसाची सुद्धा आता आपल्याला हमी राहिलेली नाही की पाऊस केव्हा पडेल, किती दिवस पडेल. आता बेमोसमी पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर जर वृक्षारोपण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी निसर्गाचाही समतोल सांभाळता येईल आणि मृदेचं संधारण जे होणार आहे मृदा संधारण ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून घेता येईल. तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्वांनी जागरूक प्रयत्न केले पाहिजेत. पालकांनी समाजामध्ये त्यात मोठ्या हिरीरीने भाग घेतला पाहिजे आणि शासनाची त्याला मोठ्या प्रमाणावर साथ असली पाहिजे. दुसरं होतं काय, अजून तिसरा एक प्रयत्न तो पाणलोट क्षेत्रामार्फत केला जातो मृदेच्या संधारणासाठी. त्या म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये कोणता प्रयत्न केला जातो तर पाणी आडवा पाणी जिरवा ही एक मोहीम राबवली जाते. म्हणजे पावसाळ्यामधलं जे पाणी आहे ते वाहून न जाता त्याला या ठिकाणी गोळा करायचं, त्या ठिकाणी थांबवायचं आणि ते जमिनीमध्ये मुरू द्यायचं की जेणेकरून जमिनीतील पाण्याची पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल. भूजल पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे काय होईल की त्या ठिकाणी वृक्ष चांगल्या पद्धतीने जिवंत राहतील आणि वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्यावर त्या ठिकाणी त्यांना पाण्याचा अतिरिक्त आपल्याला पुरवठा न करता जमिनीमधील पाण्याचा उपयोग होऊनच ते वृक्ष मोठ्या प्रमाणावर वाढतील. आणि शेतीचं जे मोठ्या प्रमाणावर आलेला जो आपल्याला संकट आहे की उत्पन्न कमी येत आहे आणि पावसाच्या हमी नसल्यामुळे होणारं पिकांचं जे नुकसान आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी थांबवता येईल. तर दुसरं एक जलयुक्त शिवार जे अभियान आहे, म्हणजे एखाद्या दोन शेतांमधून येणारा जर नाला असेल तर त्या नाल्याला सुद्धा या ठिकाणी बांध घातला जातो आणि बांध घालून त्या ठिकाणी ते पाणी जे आहे ते वाहून न जाऊ देतात, त्या ठिकाणी त्या नाला थांबवलं जातं. म्हणजेच पर्यायाने त्या जमिनीतून येणारी जी माती आहे ती वाहून येणारी ती पण त्या ठिकाणी थांबते आणि त्या ठिकाणी पाणी थांबल्यामुळे काय होतं की आजूबाजूच्या परिसरासाठी मोठ्या प्रमाणावर जल उपलब्ध करून देता येतं, पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देता येतं आणि त्यांची शेतीची गरज भागवता येते. त्यानंतर ही जी शेताची अवनती मोठ्या प्रमाणावर होते ती अवनती होण्याचं एक दुसरं कारण आहे ते म्हणजे रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर. होतं काय की मृदेचा जो वरचा थर आहे त्या थरावर जर आपण वेगवेगळ्या प्रकारचा रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला तर याच्यामुळे ते मृदेचं जे वरचा सुपीक थर आहे त्या सुपीक थराचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं. आणि तुम्ही पाहिलंय मागच्या घटकांमध्येच मागच्या भागामध्ये या पाठांमध्ये पाहिलंय की या मृदेचा वरचा जो 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी जवळपास 1000 वर्षांचा कालखंड लागतो आणि हा थर जर आपण या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करून जर त्याची जर आपण आरोग्य धोक्यात आणत असू तर ते मात्र चुकीचं आहे, तसं व्हायला नको. म्हणून ह्याचा सुद्धा वापर आपण कमी प्रमाणात केला पाहिजे जेणेकरून आपल्याला मृदेचं संधारण या ठिकाणी करता येईल. थांबूया.